अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ओझर येथील शेतकरी निलेश मुकुंदराव पाटील यांच्या शेताच्या बांधावरील विद्युत रोहित्राने शॉक सर्किटमुळे अचानक पेट घेतल्याने या आगीत शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान झाले आहे। लागलेल्या आगीत निलेश पाटील यांच्या शेतातील स्प्रिंकल पाईप सेट, 4 एकरातील ठिबक, PVC पाईप अशा प्रकारे शेतातील अवजारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मी निलेश मुकुंदराव पाटील, राहणार ओझर, तालुका जामनेर। काल ओझर शिवारातील गट नंबर 76 बांधावर असलेली DP शॉर्ट सर्किटमुळे आग लागून यात बरेचसे शेती साहित्याचे नुकसान झालेले आहे। त्यात स्प्रिंकलरचा सेट, HDPE पाईप, काही PVC पाईप, 4 एकरातील ठिबक असे जळून खाक झालेले आहे। एकतरी काल त्याच्यासाठी निलेश वाघसावरे साहेब, ब्राह्मणे वायरमन, बालदेका वायरमन हे येऊन प्राथमिक चौकशी करून गेले आहे, तरी अजून काही पंचनामा वगैरे काही करायला आणखी एक इन्स्पेक्टर येणार आहेत असं सांगून गेलेत। साधारण नुकसान झालंय 3-4 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।